अजित पवार के सत्ता में शामिल होने के बाद विपक्ष द्वारा एकनाथ शिंदे के मुख्यमंत्री पद पर सवालिया निशान उठाए जा रहे हैं, जिस पर प्रतिक्रिया देते हुए भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुए ने जवाबी प्रतिक्रिया दी है कि जहां उन्होंने कहा है कि हमारे नेता और महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही रहेंगे और 2024 के आगामी चुनाव हम भाजपा शिंदे गुट और अजित पवार गुट तीनों मिलकर लड़ेंगे। विपक्ष मंत्री से बोलना है इसलिए कुछ भी वक्तव्य ना करी। वरिष्ठ नेत्यांनी आणि आमच्या देवेंद्रजींनी हे स्पष्ट केलं आहे की 2024 पर्यंत माननीय एकनाथजी मुख्यमंत्री राहणार आहे। येणाऱ्या निवडणुका सुद्धा एकनाथजी देवेंद्रजी अजित दादा सोबत लढणार आहेत। तिरही पक्ष आम्ही सोबत लढणार आहोत आणि त्यामुळे विरोधी पक्ष नेते म्हणून काही बोलावं लागतं म्हणून ते बोलतात, पण या महाराष्ट्रामध्ये 200 वर बहुमत असलेलं सरकार आहे आणि त्यामुळं एकनाथ शिंदे हे आमचे नेते आहेत, तेच मुख्यमंत्री आहेत आणि तेच मुख्यमंत्री राहतील असं आमच्या नेतृत्वाने स्पष्ट केलं आहे। विरोधकांनी किती असे स्वप्न बघितले तरी ते स्वप्न काही साकार होणार नाही।